योजनेअंतर्गत सर्वांना आपले स्वतःच्या हक्काचे घर व्हावे या उद्दात हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मात्र गावातील काही पुढारी व सचिव यांच्या उदासीन धोरणामुळे खरे घरकुल लाभार्थी खूप दूर असल्याचे विदारक चित्र विसापूर ग्रामपंचायत मध्ये निर्माण झाले आहे. अनेक महिलांना 3 ते 4 पिढ्यापासून घरकुल न मिळाल्यामुळे ते न्याय मिळण्यासाठी आर्त हाक मागितली आणि चर्चासत्र करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी रमेश खरोडे यांनी तत्काळ काही दिवसात या महिलांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. आम्हाला काही असं काही योजना मिळाली नाही, म्हणून आम्हाला एवढी मागणी आहे की आमचं घरकुल आलं पाहिजे. विसापूरून बोलत आहे. अधिग्रस्त तालुका जिल्हा यवतमाळ. तर मी घरकुलची समस्येसाठी बोलत आहे की बा 4-5 वर्ष असं फाईल टाकत आहे, पण आता ही 9 नंबरवर नाव होतं, या नंबरला नाही आहे. मी मला 3-4 वर्ष झाले, माणूस नाही, लेकर शिक्षणाचे घर नाही राहिले. व्यक्तीची स्वतःची कमाई 100 रुपये कमावतो मी, आणि ज्याचे घर द्यायचे त्याचे देऊन राहिले तर हाताने यादी केली. या संदर्भात आपण सचिव जे ग्रामसेवक आहे आपल्या गावाचे यांच्याशी संपर्क साधला का? आम्हाला माहितीच नाही. मला माहिती नाही. बीडीओ साहेबाला बोलायसाठी आलेली हा. आमचं 3 नंबरवर घरकुल होतं, घातलं आमचं 70 नंबरवर. आम्हाला काही माहिती नाही, काही नाही, काही नाही. आम्हाला काही सांगून कोणची मीटिंग होत नाही, काहीच नाही. आणि आमच्यावर नाही का आम्हाला म्हणते पैसे द्या, हे द्या, ते द्या, काही आमचं कोणी करही नाही. आत्तापर्यंत काही केलेलंही नाही आहे आणि करतही नाहीत आत्तापर्यंतही बी. हो 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 करते. तर या संदर्भात आपण आपल्या गावचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला का? कोणासोबत नाही आम्ही, कारण मजूरदार हा. आम्हाला काही माहितीच नाही सांगत. आम्ही जातो शेतात नाही, आम्हाला काय माहीत होणार आहे? आपण ग्रामसभेला जात असता का? जायला माहितीच होत नाही, कशी जाणार हा आम्ही. माहीत झालं तर जाईल, आम्हाला कामाला जायला लागते 8 वाजतापासून. आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला घरकुल पाहिजे. तर काय मागणी म्हणजे 3 नंबरवर असताना घातलं 70 नंबरवर, काय येणार आहे तर ते बुटी मारणार आहे का? राहायचे का इतके वर्ष? VKB न्यूज साठी यवतमाळ मधून अजित महेंद्रेची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.